जनहिताची कामे केल्यानेच मतदार भाजप युतीच्या उमेदवारांना निवडून देतील असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. भाजप युतीच्या प्रभाग 14 मधील उमेदवारांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप युतीच्या वतीने प्रभाग 14 मधून माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, सायली ठाकूर, मुकित काजी आणि हेमलता म्हात्रे हे महापालिकेच्या निवडणुकीत उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ धाकटा खांदा येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. माजी उपनगराध्यक्ष जानुशेठ म्हात्रे, माजी नगरसेविका अनुसया म्हात्रे, अलका भगत, पूनम कल्याणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी धाकटा खांदा गाव परिसरातून प्रचार फेरीही काढण्यात आली, त्यात कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. एकीकडे केंद्र सरकार, राज्य सरकार त्याच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीनं केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला देऊ केलेलं आहे, हे सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून लोकांपर्यंत या ठिकाणी पोहोचलंय का हे पाहणंसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ही निश्चितपणानं आवश्यकता आहे. आणि म्हणून यासाठी केंद्र सरकारच्या योजना या लोकांच्या पर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे. एकीकडं केंद्र सरकारनं सांगितलंय प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक बेघराला हे घर देण्याचं काम करणार आहोत. त्याचबरोबरनं मुद्रा योजनेच्या माध्यमातून ज्या कुठल्या माणसाला आजवर कुठल्या पद्धतीचं लोन मिळालेलं होतं, हे लोन मिळण्याच्या दृष्टिकोनातून 0 ते 50,000 रुपये, 50,000 रुपये ते 5 लाख रुपये आणि 5 लाख रुपये ते 10 लाख रुपये अशा पद्धतीचं लोन हे आज कुठल्याही उद्योगजकाला, व्यावसायिकाला मिळण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं योजना आणली आणि महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली या योजनेची अंमलबजावणी ही आज या ठिकाणी सुरू होऊ शकलेली आहे. खंदा कॉलनीचे वसाहत या सगळ्या वसाहतीच्या माध्यमातून या सगळ्या परिसराच्या लोकांची स्वप्न पूर्ण करणं यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आपण सगळी मंडळी आज या ठिकाणी अतिशय जोशानं जोमानं काम करताय. गेले अनेक दिवस प्रचारामध्ये आपण हिरिरीनं सहभागी होत आहे आणि मी आपल्याला सांगतो प्रभाग क्रमांक 1 ते 20 78 उमेदवार आहेत. सगळ्या 78 उमेदवारांची निशाणी ही कमळ चिन्ह आहे आणि कमळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून